नमस्कार मित्रांनो, तोक्ते हे चक्रीवादळ मुंबईमध्ये आले आहे आणि मुंबईमध्ये किनारपट्टीवरती याचा प्रभाव सर्वात जास्त दिसत आहे। आमच्या गावामध्ये या वादळामुळे खूप नुकसान झाले आहे। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा फक्त मासळी पाण्यात वाहून जाते, पण वादळ आल्यावरती मासळीसोबत मासळी सुकवण्याच्या खाली किंवा बोटींचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते। बोटी ह्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण मासेमारी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि याच व्यवसायावरती आमचे घरदार चालते। त्यासाठी कोळी लोक आपला जीव धोक्यात घालून बोटींचे रक्षण करतात। बघू शकता मासळी सुकवण्याची वलांड लाटांमुळे कशी तुटलेली आहे आणि त्याच्यावरती मासळी सुकत घातलेली होती, ती सुद्धा तुम्हाला दिसत असेल। या चक्रीवादळामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। छोट्या बोटी वरती ठेवलेल्या होत्या, पण वादळामुळे तिथे देखील लाटा येत होत्या, त्यासाठी आता बोटी अजून वरती खेचण्याचा प्रयत्न चालू आहे। बघा कशा प्रकारे मासळी सुकवण्याची वलांड तुटलेली आहे। सध्या तरी इथे पाणी दिसत नाही, पण अचानक मोठी लाट येते आणि सर्व हे पाण्यामध्ये वाहून जाते। बघू शकता लाटा किती मोठ्या येत आहेत, सामान सर्व पाण्यामध्ये वाहून जात आहे, त्यासाठी सर्वांची धावपळ झाली आहे। अशी वादळे बऱ्याच वेळेला येतात आणि कोळी लोकांचे खूप मोठे नुकसान होत असते, पण ते लोकांसमोर पोहोचत नाही। मडगावामध्ये बरेच नुकसान झालेले आहे। इथे बऱ्याच बोटी तुटून गेल्या आहेत आणि त्या पुन्हा मासेमारीसाठी तयार होऊ शकत नाहीत। पाऊस पण इतका जास्त पडत आहे की बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि गाड्या जाण्याचा रस्ता देखील बंद झालेला आहे। तोक्ते हे चक्रीवादळ एवढे मोठे होते की या वादळामुळे बऱ्याच ठिकाणी मेघ सुद्धा निर्माण झाले होते। आमच्याच गावामध्ये 2 मेघ आले होते आणि ते खूप मोठे मेघ होते। मेघामुळे समुद्राचा पाणी कशा प्रकारे वरती चढत आहे तो तुम्हाला दिसत असेल। तोक्ते हे चक्रीवादळ गेले तरी सुद्धा याची आठवण आपल्याला नेहमी येत राहील, कारण या वादळामध्ये भरपूर लोकांना नुकसान झाले आहे।